झी 24 तास एक पाऊल पुढे. चुकीचं कृत्य करणारे लोक आहेत त्यांना कठोर शिक्षा करायची आहे. मला वाटतं हा जो दुसरा जो पर्याय आहे हा मला वाटतं आत्ताचा योग्य दिशेचा पर्याय आहे. कारण आज घडीला असं आहे की ताबडतोब एखादा पेशंट जर का क्रिटिकल अवस्थेत असेल तर त्याला कुठलं आपण एखादं जडीबुटीमधलं औषध देत नाही, त्याला जर गरजेचं असेल तर शस्त्रक्रिया करतो. मला वाटतं महाराष्ट्राची परिस्थिती आता लगेच आयसीयू मध्ये नेऊन त्याला शस्त्रक्रिया करण्याची झालेली आहे. जर आता जर का योग्य पावलं उचलली नाहीत तर उद्याच्याला हा पेशंट आमच्या हाताबाहेर गेला असं दुर्दैवानं म्हणावं लागेल. उद्याच्याला हा पेशंट आमच्या हाताबाहेर गेला असं म्हणावं लागेल. या कार्यक्रमाचा शेवट करताना मी प्रत्येकाकडे जाणार आहे आणि त्यांना अर्ध्या अर्ध्या मिनिटाचा वेळ देऊन त्यांची प्रतिक्रिया विचारणार आहे. दोन भागामध्ये तुम्ही उत्तर द्यायचं आहे की अशा प्रकारच्या गुन्हेगारांना फाशीची शिक्षा द्यावी का याचा पुनरुच्चार किंवा याचा विरोध स्पष्टपणे मांडा. आणि दुसरी गोष्ट, जे आत्ता उदय वारुंजीकरांनी मेकॅनिझम सांगितलं की 11 कोटी लोकांच्या मानसिकतेवर तर काम करतच राहूया, परंतु त्याहीपेक्षा या 8,000 केंद्रांवर आपली कडक नजर ठेवूया, या मेकॅनिझम बद्दल आपण काय म्हणाल? सुरुवात तुमच्यापासून करू. बरोबर आहे. मला तर असं वाटतं फाशी खून याच्यात जी फाशीची शिक्षा होते खुनामध्ये, तर हे तर गुन्हे घडलेले म्हणजे जाणीवपूर्वक घडवलेले आणि याच्यात डॉक्टरकडे आपण देव म्हणून बघतो की हा आपल्याला आयुष्य मिळवून देणार आहे. आणि ह्या अशा डॉक्टर्सने जर अशा प्रकारच्या मुलींच्या हत्या केलेल्या आहेत गर्भातच, लहान बाळांच्या ज्यांची काहीही गुन्हा नाही जन्माच्या आधीच हत्या केलेल्या आहेत, तर अशांसाठी फाशीची शिक्षा आणि एवढ्या मोठ्या प्रमाणात झालेल्या आहेत, कमी नाही आहेत, तर यांच्यासाठी फाशीची शिक्षेसाठी काय कायदे बदलायचे असतील तेही बदलले पाहिजेत आणि यांना कडक शिक्षा झाली पाहिजे की जेणेकरून पुन्हा मुलीचा गर्भपात करण्यासाठी कुठलेही आई वडील त्या हॉस्पिटल्सचा सहारा घेणार नाही आणि कुठल्याही डॉक्टरची अशी हिंमत होणार नाही. आणि वरुणजीकरांनी जो दुसरा हे सांगितलं आहे त्याच्याशीच सहमत, कारण मानसिकता बदलायला वर्षानुवर्ष लागतात, परंतु ह्या मुलींना जन्माला येण्यासाठी जे काय करता येईल. आणि मला असं वाटतं शासनाने हे कडक कायदे तर आहेतच, पण त्याचं अंमलबजावणी करणारे जे लोक आहेत, मग तहसीलदार असतील किंवा पोलीस अधिकारी असतील, कोणी लोकप्रतिनिधी खासदार आमदार हे जर यांना पाठीशी घालत असतील तर ह्या सगळ्यांनाच कडक शिक्षा मेरते काय म्हणाल आपण 8,000 केंद्रांवर लक्ष ठेवून हा प्रश्न आपल्याला आटोक्यात आणता येईल का? 8,000 केंद्रांवर लक्ष ठेवूनही हा प्रश्न आपल्याला आटोक्यात आणता येणार नाही असं माझं स्पष्ट मत आहे. निश्चितपणे मनुष्यवधाची शिक्षा त्यांना दिलीच पाहिजे आणि केवळ डॉक्टरांना नाही तर संबंधित सर्वांना दिली पाहिजे. त्याच्यामध्ये कोणीही त्याच्यामध्ये सुटता कामा नाही. उदाहरणार्थ सुधा मुंडेंचा कोणीतरी भाऊ नाही तर नातेवाईक कोणी एखाद्या पक्षाचा कार्यकर्ता असेल किंवा त्याला पाठीशी घालणारे कोणी पोलीस अधिकारी असतील, कोणी आरोग्य अधिकारी. आणि दुसरी गोष्ट मला वाटतं की इन्सेंटिव्हचा मुद्दा आपण घेतला पाहिजे. लाडली लक्ष्मी असू दे किंवा आणखीन काही, की मुलीला जास्तीत जास्त मुलीच्या आईवडिलांना किंवा एक मुलगी असलेल्या आईवडिलांना जास्तीत जास्त सुविधा या सरकारी पातळीवर दिल्या गेल्या पाहिजे. वर्षाताई, तुम्ही आज तुमची बाजू अत्यंत प्रभावीपणे महाराष्ट्रासमोर मांडलेली आहे. या सगळ्यातल्या ज्या त्रुटी आहेत त्याही समोर मांडलेल्या आहेत, परंतु आता ह्या चर्चेमध्ये अतिशय कन्स्ट्रक्टिव्ह मुद्दा ऍडव्होकेट उदय वारुंजीकरांनी मांडलेला आहे, तो म्हणजे 11 कोटी मानसिकतेवर तर आपण काम करूयाच, पण त्याहीपेक्षा या केंद्रांवर नजर ठेवूया. काय सांगाल आपण ह्या कार्यक्रमाचा शेवट करताना, आपलं काय भाष्य असेल या सूचनेवर? नाही, वारुंजीकरांची सूचना अगदी बरोबर आहे. 8,000 सोनोग्राफी सेंटर्सवरती आणि 25,000 जास्त सोनोग्राफी मशीन्स असतील, पण मशीन विकणाऱ्या कंपन्यांवर पण आपल्याला मॉनिटरिंग करावं लागेल. पण या कंपन्या मोठ्या प्रमाणावर बेकायदेशीरपणे ज्यांच्याकडे रजिस्ट्रेशन नाही अशाही ठिकाणी मशीन विकत असतील अशी शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे मोठ्या प्रमाणावर जी टेक्नॉलॉजी जी अनरेग्युलेटेड फ्लड झालेली आहे, त्यामुळे ज्या कंपन्या आपल्या देशामध्ये कायदे पाळतात आणि आमचा देश किती सुंदर आहे म्हणून सांगतात आणि त्या युरोप कंट्रीमधून येऊन आमच्या देशातल्या कायदे मात्र पाळत नाहीत, तर त्या कंपन्यांच्या विरोधामध्ये आपल्या राज्य सरकारला कडक भूमिका घ्यावी लागेल. 65 हून अधिक डीलर्स आणि सप्लायर्स आहेत की जे महाराष्ट्रामध्ये सोनोग्राफी मशीन्स विकतात, बायबॅक करतात, जुनी मशीन्स घेतात, रिपेअरला नेतात. या सगळ्यावरती एक रेग्युलेटरी सिस्टीम आपल्याला ठेवावी लागेल. पण त्याचबरोबरीनं जे डॉक्टर्स आहेत आणि जे चालवणारे लोक आहेत त्यांची सरळपणाने जर ते काम करत नसतील तर त्यांना त्यांच्यावरती कायद्याचा बडगा उगारावा लागेल. आणि याच्या संदर्भातील शिक्षेचा जो मुद्दा परत परत येतो, मला असं वाटतं की एकही डॉक्टर 47 शिक्षाहून जेलमध्ये एकही दिवस बसला नाही. मला असं वाटतं जामीन मिळता कामा नये, 2-4 महिन्याच्या आतमध्ये केस चालली पाहिजे, तातडीनं कन्व्हिक्शन झालं पाहिजे आणि कन्व्हिक्ट झालेल्याला परत जामीन मिळता कामा नये, तो जेलमध्ये बसूनच त्याला त्याचं अपील चालवावं लागलं पाहिजे. हे जर होऊ शकलं आणि सरकारी वकिलाची यंत्रणा जर सहाण्यासारखी काम करू शकली तर
तर मला असं वाटतं तर त्याच्यावर एक आळा बसेल. मला जायचंय फौजिया खान यांच्याकडे या कार्यक्रमाचा शेवट करताना. मॅडम, आपण ही सगळ्या चर्चा पाहिलीत, सगळ्या महाराष्ट्रानंही ऐकलेली आहे. अतिशय दोन कळीचे मुद्दे या ठिकाणी आलेले आहेत की मानसिकता बदलाचं काम वर्षानुवर्ष चालू राहील, परंतु या खटल्यामधील आरोपींना एक फास्ट ट्रॅक कोर्ट स्थापन करून आपण हे खटले चालवले पाहिजेत आणि फाशीसारखी शिक्षा सुद्धा यांना सुनावली गेली पाहिजे. भाग क्रमांक एक. आणि नंबर दोन, या सगळ्या सुदृढीभ्रूणहत्येच्या प्रश्नाला जर आपल्याला आळा घालायचा असेल तर जी गर्भ जल चिकित्सेची केंद्र आहेत त्याच्यावर आपण कडक नजर ठेवली पाहिजे. काय सांगाल शेवटचं या कार्यक्रमाचं भाष्य म्हणून, तुम्ही फाशीच्या मागणीला सपोर्ट करणार का नाही? मला माझा मत असा आहे की या सगळ्या प्रक्रियेमध्ये दोषी जे घटक आहे त्याच्या डॉक्टर दोषी, हेल्थ वर्कर्स दोषी, आई वडील दोषी, कुटुंब दोषी, लोकप्रतिनिधी दोषी, अधिकारी दोषी, कंपनी सुद्धा दोषी. या सगळ्या प्रक्रियेमध्ये दोषी कोण कोण आहे याच्यावर लक्ष ठेवून आपल्याला कोणाकोणाला शिक्षा द्यायची आहे, काय द्यायची आहे, हे सगळं अभ्यास करून त्याच्यावर अधिक कडक तर झाला पाहिजे, पण हे सगळं लक्षात ठेवणं. मॅडम, माझा प्रश्न स्पेसिफिक आहे, तुम्ही फाशीच्या मागणीला सपोर्ट करणार का नाही? कोणाला फाशी देणार आपण? सुधा मुंडे यांच्या फाशीची मागणी जर झाली तर त्याला आपण सपोर्ट करणार का नाही? सुधा मुंडे सारखा जर माणूस असेल तर अधिक कडक शिक्षेला मी साथ देणार हे मत माझं आहे, पण आई वडिलांच्यावर पण सुद्धा तेवढीच कडक शिक्षा देण्याची गरज आहे. दुसरा मुद्दा असं की गती ज्या पद्धतीने टेक्नॉलॉजीची वाढत आहे तर सेक्स डिटर्मिनेशन फक्त सोनोग्राफी सेंटर्सवरच होते असं नाहीये. खूप काही दुसरे हे पण आहे पद्धत सेक्स डिटर्मिनेशनची, आणि त्याच्यामुळे टेक्नॉलॉजीच्या गती अनुसार आपल्याला त्याच्यावर फक्त नियंत्रण ठेवून चालणार नाहीये. आपल्याला अधिक कडक कायदे, टेक्नॉलॉजीवर नियंत्रण, आणि त्याच्यासोबत आपल्याला मानसिकतेवर पण लक्ष देणं गरजेचं आहे, आणि खास करून मेल्सच्या पुरुषांची मानसिकतावर. आता बघा आपल्या पॅनलवर किती स्त्री आहे आणि किती पुरुष आहे, आपल्या पॅनलवर सुद्धा आणि प्रत्येक ठिकाणी ज्या ज्या ठिकाणी स्त्रियांच्या बाबतीत आपण बोलतो त्या ठिकाणी पुरुषांच्या असणं हे खूप गरजेचं आहे. आपण फक्त स्त्रियांच्यासाठी फक्त स्त्रियांनाच आपण टार्गेट करतो, आपल्याला मेल्सला टार्गेट करावं लागेल, मेल्सला टार्गेट करावं लागेल. याच संदर्भात आपण शेवटचं भाष्य ऐकूया ऍडव्होकेट उदय वारुंजीकरांचं. मला स्वतःला असं वाटतं की हा कायदा कुणासाठी आहे याचा प्रत्येक आई वडिलांनी विचार केला पाहिजे. हा कायदा आई वडिलांकरता नाहीच आहे, हा कायदा त्यांच्या मुलांकरताय, त्यांच्या मुलींकरताय, त्यांच्या पुढच्या जनरेशन करताय. क्षणभर गृहित धरूया की आपण सहा माणसं जी आता चॅनलच्या चौकटीवरती टीव्हीच्या स्क्रीनवरती दिसतोय, आपण साईच्या साई माणसं जर का परळीमध्ये असतो आणि आपले जर का पुढची अपत्य जर जन्माला आली असती तर त्यांचं भवितव्य काय निर्माण झालं असतं? आज आपली मुलगी जर का परळी भागातली असेल आणि ती जर का उद्याच्याला शाळेत गेलेली असेल तर ती सुखरूप घरी येईल का, असा प्रश्न प्रत्येकाच्या मनात पडेल का? तर 1000 मुलांच्या पाठीमागे अवघी 750 मुलं आहेत, 750 मुली आहेत. याचा अर्थ असा आहे की 25% अशी मुलं असणार आहेत की ज्यांच्या शारीरिक गरजा भागल्या जाणार नाहीत. त्यांच्या जर शारीरिक गरजा भागल्या गेल्या नाहीत तर काय होण्याची शक्यता आहे लक्षात घेऊया. त्याच्यामुळं ऑटोमॅटिकली सेक्स रिलेटेड गुन्ह्यांची संख्या वाढणार आहे. आणि मग प्रश्न असा उभा राहतो की बाजारामध्ये गेलेली आपली आई सुखरूप परत येईल का? जर शाळेमध्ये गेलेली मुलगी परत येईल का? त्यांच्यावरती कुठं अत्याचार होणार आहे का? त्यांच्यावरती सेक्स रिलेटेड काही गुन्हे होणार आहेत का? त्या विक्टीम होणार आहेत का? हे सगळे प्रश्न आपल्या मनामध्ये उभे राहतील. आणि म्हणूनच मला असं आपल्या प्रेक्षकांना सांगावं असं वाटतं, हा कायदा हा पुढच्या जनरेशनचा कायदा आहे. हा कायदा, ही जी कृत्य आहेत, ही सगळी ही कृत्य ही अतिशय वेगळ्या पद्धतीनं बघितली पाहिजेत. नुसता एक्स डॉक्टर, वाय डॉक्टर, झेड डॉक्टर यांच्या विरुद्ध आपल्याला नको आहे काही न्याय. न्याय हा संपूर्ण या व्यवस्थेच्या विरुद्ध आहे. संपूर्ण मानसिकता बदलली गेली पाहिजे. मानसिकता बदलाच्या बरोबरीनं जी काही माणसं ही कृत्य करतायत त्यांना देखील कठोरातली कठोर शिक्षा झाली पाहिजे असं मला या निमित्तानं सांगायचं. माणसांना कठोरातली कठोर शिक्षा झाली पाहिजे. या पॅनलवरच्या सर्व मान्यवरांचे मी आभार मानतो की त्यांनी मुक्तपणे आपली मतं मांडली, महाराष्ट्राच्या जनतेसमोर त्यांनी काही महत्वाचे विचार मांडले, काही ऑप्शन्स ठेवले. परळी वैजनाथमधली लोकही अफूच्या शेतीमुळे हे गाव बदनाम झालं होतं,
आज स्त्री भ्रूण हत्येमुळे बदनाम होत आहे. एकट्या सुद्धा मुंडेंवर कारवाईनं हा प्रश्न सुटणार नाही आहे. तर या संदर्भातली संपूर्ण मानसिकता बदलली पाहिजे, जागृती आली पाहिजे. एका डॉक्टरला जर अशा प्रकारची शिक्षा, फाशीसारखी शिक्षा जर सुनावली गेली तर कदाचित बाकीचे डॉक्टर अशा प्रकारचं कृत्य करायला धजावणार नाहीत. याच एका गोष्टीवर आपण आजच्या कार्यक्रमाचा शेवट करूया. धन्यवाद. झी 24 तास एक पाऊल पुढे.